नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. लोकशाही दिनी तक्रार आणलास अटक करू अशी धमकी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप विवेक ठाकरे यांनी केला होता. या धमकीनंतर ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व महिनाभरात ठेवीदार व सहकार अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन प्रश्नमार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी दिला असता तरी या निधीची स्थिती सध्या मालामाल विकली चित्रपटातील लॉटरीच्या तिकिटासारखी झाली आहे. ज्याप्रमाणे एका लॉटरीच्या तिकिटावर सर्व गाव तुटून पडले होते, त्याचप्रमाणे 25 कोटींच्या निधीवर सर्व गाव तुटून पडले असल्याचा टोला आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना लगावलाय. तालुक्यातील बोरी धरणात पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्या 21 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या. तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाने सोमवारी ही कारवाई केली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 1 नोव्हेंबर पासून दूध वितरित केले जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली होती. मात्र जिल्हा दूध संघाकडून NDDB कडे शाळांचे प्रस्ताव पाठवण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना दुधासाठी अजून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते पाणी या सुविधा मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आसोदा येथील सुमारे 5 कोटींची योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला वेळ प्रसंगी धारेवर धरले असे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. दारूच्या ब्रँडला महिलांचे नाव दिलास खप वाढेल असा साखर कारखानदारांना सल्ला देणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राज्यभर रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उपरती झालेल्या महाजन यांनी सोमवारी अखेर जाहीर माफी मागितली. विनोदाचा भाग म्हणून मी हे वक्तव्य केले होते, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, मात्र दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून मी माफी मागतो असे त्यांनी सांगितले. कापूस चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या वराळ येथील संतोष बंडू भील या संशयिताचा आज रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्याला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. चाळीसगाव येथील बाजार समितीत आज झालेल्या लिलावा शिंदी येथील अनिल आवारे यांच्या उन्हाळा कांद्याला 3,800 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे. दिवसभरात बाजारात तब्बल 110 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली असून सातत्याने आवक वाढत असल्याने कांदा लिलावासाठी स्वतंत्र उपबाजार सुरू करण्यात येणार आहे. जळगाव येथे भारतीय वायुसेनेसाठी मुळजी जेठा महाविद्यालय परिसरात भरती मेळाव्यास सुरुवात. या भरतीसाठी 23 जिल्ह्यातून 1 लाख उमेदवार शहरात. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी भरती स्थळावरील सुविधांची पाहणी केली आहे. धुळे येथील देवपुरातील गोंदूर रोडवरील इंद्रप्रस्थ कॉलनीत घराच्या बेडरूमच्या खिडकीला लावलेली मच्छरदाणी कापून अज्ञात चोरट्याने पॅन्टमध्ये असलेले रोख 40,000 रुपये चोरल्याचा प्रकार घडलाय. भुसावळ शहरातील रेल्वेच्या अतिक्रमित जागेवरील झोपडपट्टी अतिक्रमण हटवण्यापूर्वी तेथील रहिवाशांना पर्यायी जागा द्यावी या मागणीसाठी PRP सह 10 संघटनांनी सोमवारी घोषणाबाजी करत DRM कार्यालयावर मोर्चा काढला. PRP चे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी नेतृत्व केले होते. आठवडाभरापूर्वीच महापालिकेत कान उघडणी करून गेलेल्या आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी पुन्हा धडक मोर्चा आणला. शहरातील मूलभूत सोयी सुविधा संदर्भात तक्रारींचा गठ्ठा अधिकाऱ्यांसमोर सादर करत समस्या किती दिवसात सोडवणार यासाठी आग्रही भूमिका देखील घेतली. दर्जी क्लासेसकडून सागर पार्क मैदानावर वायुसेनेच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना तंबू टाकून राहण्याची व पाण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.